वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतून विवाहित महिलांचे पळून जाण्याचे प्रमाण आता वाढले आहे मागील चोवीस तासांमध्ये तीन विवाहित महिला या आपल्या प्रियकरासोबत पसार झाल्याच्या घटना उघड झाल्या असून याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आल्या आहेत यामध्ये लिहा जहागीर येथील पंचेचाळीस वर्षीय महिलेला तीन आपत्ते असताना देखील ही महिला आपल्यापेक्षा लहान असलेल्या आपल्या प्रियकरासोबत फरार झाली आहे तर वाहेगाव येथील तेवीस वर्षीय मुलीचे लग्न आपल्या आत्याच्या मुलासोबत नुकतेच काही दिवसांपूर्वी झाले होते माहेरी पूजेसाठी ही मुलगी आली होती मात्र गावातील आपल्या प्रियकरासोबत ती पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे वडोद बाजार पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल देखील करण्यात आलाय त्याचप्रमाणे निल्लोड येथील विवाहित महिला ही पती पासून विभक्त होऊन आपल्या माहेरी राहत होती तीही आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे या तीनही प्रकरणात विवाहित महिला आपल्या प्रियकरांसोबत पळून गेल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक आरती जाधव यांनी दिली आहे याबाबत बाजार पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन हद्दीत विवाहित महिलांचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून महिलांनी पळून जाताना आपल्या मुलाबाळांचा विचार करावा तसेच पालकांनी मुलींचे लग्न करताना त्यांना जोडीदार पसंत आहे की नाही हे विचारावे अन्यथा अशी पावले उचलली जातात जेणेकरून शिवाय हाती काहीही उरत नाही असं मत आरती जाधव यांनी व्यक्त केलंय महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंब्री